अहमदनगरमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. साहिल कैलास नेटके वय 18 वर्ष व अनिकेत बंडू साठे वय 17 वर्ष असे या दोन्ही तरुणांचे नाव आहेत. हे दोघेजण आपल्या गाडीने एका धार्मिक कार्यक्रमासाठी वाळकी येथून केडगाव येथे गेले होते. तेथूनच ते रात्रीच्या सुमारास एका वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही गेले होते. त्यानंतर 12 च्या सुमारास ते नगरदौंड महामार्गाने वाळकी येथे परतत होते. अरणगाव शिवारात मेहराबाद येथील भुयारी पुलाजवळ ते आलेले असतानाच समोरून एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने आली. त्या गाडीने त्या दोघांच्याही गाडीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत ते दोघेही रस्त्यावर पडून गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर अपघातानंतर त्यांचा मित्र संदेश अरवडे याने व इतर लोकांनीही रुग्णवाहिका बोलून त्या दोघांना तातडीने 1:30 च्या सुमारास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी दोघेही मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान मयत साहिल नेटके हा रुई 36 येथील महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता, तर अनिकेत साठे हा वाळकी गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 12 वर्गात शिकत होता. या दोघा युवकांच्या अशा अपघाती निधनाने संपूर्ण वाळकी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने त्या दोघांच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. त्यामुळे वाहनांनी प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन नक्की करा व हेल्मेटचा वापर करायला विसरू नका. तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते. त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा. व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.